कॉलेजमधल्या मुलांना पिझ्झा, बर्गर, पास्ता यासारखे पदार्थ खूप आवडतात. पण हे सगळेच पदार्थ रेस्टॉरंटमध्ये महाग मिळत असल्यामुळे अनेकांना आपलं मन मारावं लागतं. मुलांना मन मारावं लागू नये आणि स्वस्त दरात उत्तम दर्जाचे पदार्थ सगळ्यांना खायला मिळावे या उद्देशाने मनीषा समाधान गोलक या महिलेने आपल्या पतीच्या सोबतीने नवी मुंबईतील ऐरोली येथे द लोकल कट्टा 43 या नावाने फास्ट फूड रेस्टॉरंट सुरू केले. हे द लोकल कट्टा 43 फास्ट फूड रेस्टॉरंट ऐरोली स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. नवी मुंबईतील तरुणाई जर फास्ट फूड खायचं असेल तर हमखास ऐरोलीतील याच रेस्टॉरंटमध्ये येतात. इथे मिळणारे पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, कॉफी हे सगळे पदार्थ अगदी चविष्ट मिळतात. हे रेस्टॉरंट खास करून यांच्या इथे मिळणाऱ्या पास्तासाठी प्रसिद्ध आहे. यांच्याकडे 6 अधिक प्रकारचे पास्ता मिळतात, ज्यामध्ये पेनी अरेबियाचा पास्ता, पिंक सॉस पास्ता, मॅक अँड चीज पास्ता, क्रीमी पेस्टो पास्ता असे चविष्ट पास्ताचे प्रकार मिळतात. इथे मिळणारा क्रीमी पास्ता तर इतका क्रीमी असतो की पाहता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. या पास्ता डिशची किंमत फक्त 150 रुपयांपासून सुरू होते. फ्रेंच फ्राईज मध्ये सुद्धा या रेस्टॉरंटमध्ये व्हरायटी उपलब्ध आहे, ज्यामध्ये पेरी पेरी फ्राईज लोकांना अधिक आवडतात. इथे पिझ्झा मध्ये सुद्धा प्रकार मिळतात, ज्यामध्ये क्लासिक ओनियन पिझ्झा, कॉर्न डिलाईट पिझ्झा, चिकन टिक्का पिझ्झा यांचा समावेश आहे. यांची किंमत सुद्धा फक्त 150 रुपयांपासून सुरू होते. इथे बर्गर, कोल्ड कॉफी या गोष्टी सुद्धा चविष्ट मिळतात. माझं नाव मंदार जोशी. रेस्टॉरंट आपलं रेस्टॉरंटचं नाव आहे द लोकल कट्टा 43. रेस्टॉरंट आपलं नियर ऐरोली सेक्टर 2 नियर बाय दत्ता मेघे कॉलेज. काय स्पेशालिटी आहे रेस्टॉरंटची? स्पेशालिटी आपलं पास्ता आहे, बर्गर आहे, फ्राईज आहे, त्याच्यासोबत आपलं चायनीज आहे, बिर्याणीज आहे. स्टार्ट झालं रेस्टॉरंट 2021 मध्ये आम्ही चालू केलं होतं. लोकल कट्टा हा नाव आम्ही लोकल लोकांसाठी कमी प्राइस मध्ये जे कोणी करून खाऊन खाऊन खाचन त्यासाठी आम्ही चालू केलं. तुम्हालाही जर स्वस्त दरात चविष्ट फास्ट फूड पदार्थ खायचे असतील तर नक्की ऐरोलीतील या द लोकल कट्टा 43 या रेस्टॉरंट मध्ये तुम्ही जाऊ शकता. साक्षी पाटील, लोकल 18, नवी मुंबई.